आता जॉब नाही आहे त्यांच्याकडे, जागा नाही आहे. जागा झाल्यावर तुम्ही जाहिरात नाही करत का? कसं कळणार? माझ्या पोरीचं ऑपरेशन केलंय, 2 लाख तुझ्या पोटाला काय असं लगाट होती. मी सरनकड पण आलो होते सर, म्हणजे जागा नाही. उन्हाबाद तुमच्या सभेला पण आले होते मॅडम, तिथं पण मी तुम्हाला भेटले. हो मगाशी काय करून दिली ना तुमची, कुठे गेले त्यांच्याकडे? जागा झाल्यावर तुम्ही जाहिरात नाही करत का? कसं कळणार? नाही जागा मोकळ्या झाल्या की नव्हे नाही नाही, पण जागा असली ना आपल्याला कळायला तर पाहिजे जागा आहे, पण मग प्रोसेस असेल ना काय? नाही नाही असं नाही. आता कसं म्हणजे आता सिरमला जागा निघाल्या ना, त्या वेबसाईटवर आम्हाला कळतं की जागा निघाल्या, तर इथल्या जागा निघालेल्या आम्हाला कसं, आम्हाला म्हणजे मला नाही ज्याला कामाची इच्छा आहे त्याला कसं कळेल? त्यांनी काम केलेलं आहे आपण पद तर कंटिन्यू नाही, जागा निघालेली आम्हाला कसं कळणार? एजन्सी जाहिरात करते का? मग एजन्सी जाहिरात नाही करत. 5 महिने झालं, पण जाहिरात कधीतरी जाहिरात द्यायला पाहिजे. मग जाहिरात नाही करत का? क्लार्क फिक्स ची जागा नाही म्हणलं तर शिपाई किंवा पक्ष सेवक म्हणून पण घे चालेल. मला माझ्या पोरीचं ऑपरेशन केलंय, 2 लाख रुपये खर्च केले. तुझ्या पोटाला काय असं लगाट होती. मी सरनकड पण आले होते सर, म्हणजे जागा नाही. त्या सरनकड मी 5 महिने झालं जाते, 5 महिने झाले. तिथं पण बघितलं, पण हिला सोडून मला कंपनीत जाता येत नाही ना. हे कसं 10 ते 5 आहे, पुन्हा पैसे तर सोडून मला कंपनी 10 ते 5 मी करून देते ना तुम्हाला. मुलं डिस्टर्ब होतात लढल्या, रडायचं नाही. आई रडली की मुलं ती बघ, तिचा चेहरा बघ. मी हॉटेल व्यवसाय करते, संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत हॉटेलवर उभी असते. ठीक आहे, पण आता तुम्ही असं केलं म्हणून आलो आम्ही, कसं करायचं? डायरेक्ट बंदच गोष्ट आहे आमची, आमदार करत बाळाला.